गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले केले चपाटे, त्यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवलं, लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे ना. संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात भुलणार नाही. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही. सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही. मोदी येतात कधी, मोदी जातात कधी. मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात ती हवा पूर्णपणे संपलेली आहे. या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेशचं म्हणा तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे असं उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल. संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं ते 4 जून नंतर. रवी राणांनी त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्रीवर मातोश्रीवरून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची टीम आहे. मी आता जळगावला आहे, मी आता जळगावला आहे साहेब गिरी. मी जळगावविषयी बोल साहेब, दोन्ही जागा 5 लाखांच्या लीडने आम्ही जिंकणार आहोत. तसे 50 लाखाच्या लीडने बोलले नाही अमरावतीमध्ये. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकत आहेत. काय तिथे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या, प्रचंड प्रतिसाद, त्याच्या आधी मीही जाऊन आलो. नवनीत राणा या 3 क्रमांकावर राहते अशी मला पक्की खात्री. साहेब अजित पवार असतील, शिखर बँक घोटाळा त्यासाठी सुद्धा त्यांनी पलायन केलं. हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठी काय, ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडप फाटेपर्यंत बोलत होते, त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. मोदीजी का कहना है की काँग्रेस की सत्ता आई तो मुसलमान जो समाज आहे तो हर जगह बैठेगा करके. मोदी जी के कहने पर विश्वास मत रखो. मोदी जी झूठ बोलने वाले, 4 जून के बाद वो प्रधानमंत्री नहीं रहेंगे.